गायन मास्टर येऊन बसलेत ना, येऊ दे, वहिनी साहेबांनी बोलावलंय, चला नाही जा काय मी उचलून मी गणपती बाप्पा अमोर जोखीदारच्या बंगल्याजवळ एकटोच आपण मारून बसले होते जत्रेला जाणार आहोत ना, तिथं आपण चांगली बहीण आणू देवाच्या जत्रेत। तू मी आपण दोघे बाहेर बागेत बाग आता काय सांगू, आता कस सांगायचं। बागेत बागेत, अरे तुला वास येतो, छान दिसते पण बोलता असत तर मूळ झाले, पण जाऊ दे भोकल्यांच्या मुलीला कुठे बोलते, सारखे पाळण्यात हात पाय हलवत बसते। बर चल Thank you.
आता आधी आहे ना घरात, तिच्या बरोबर खेळायचं. चला खाऊ देते तुम्हाला. खर्चटलं वाटत. बघ रे किती माया आहे तिची तुझ्यावर. आपण औषध लावू. चला चला घरात. हुशार आहे. देवानं मुकी का केली कोण जाणे. आई मग तिला बोलताई त्या घशात काहीतरी अडकलं असेल. आपण डॉक्टरांना दाखवलं तर. दाखव आपण डॉक्टरांना. बघ रे तुझ्यावर किती माया करते ती.
खापा कोणता दिला होता? आपापल्या आवडत्या वस्तूंची नाव लिहू का नाही सांगितली? मांडलीत का? हो दाखव तू. काय काढलेस तो? फराक असं नव्हे फराक. तू काय काढणार? फुटबॉल. अरे फुटबॉल झालं हे बावरती अर्धचंद्र का द्यायचा फुटबॉल. तू काय काढणार? अरे आबा झालं आंबा. अस तू काय काढणार? चिंचा. अरे चिंचा डबल चा नव्हे चिंचा. तू काय काढणार? गावचं गाव नाही काढू म्हणजे अबोली. अबोलीची फुलं आवडतात तुला? नाही माझ्या बहिणीचं नाव आहे. ही माझी बहीण. बाई ही याची बहीण नाही सत्कुर बाकरीला विकत असते. आणि बाई ही मुखी पण आवडते. मुके ही बाई मुके असली तरी मला फार आवडते. छान मुक्या प्राण्यावर अशीच दया करायला माणसाने. तुझा बैस तिकडे? बैस तिकडे. तू काय काढलीस तो? भोपळा. भोपळा सगळं मारतात आणखी बसायला जागा येत नाही. अरे हा कुमार तू आपल्या साहेब नाव नाही ना मी लवकर बसून आणत जाऊ नको. हा रामू. ए रामू गायर कडून या दोघांना घरी पोहचव. आणि कुमार घरी येणाव हिला मुक्यांची साहेब झाला. हा कारण आज लवकर घरी आला. आई मला नाही ते जायचं. का काय झालं रे? सारी मुलं आईची चेष्टा करतात तिच्यापुढे दाखल होता. तू किती चढते? काय झालं सांग बरं. रडू नकोस रडू नकोस. बघ माझ्याकडे कुमार आपण इला की नाही मुक्यांच्या शाळेत घालू. हा काय मुक्याची शाळेत? हो मुक्यांच्या शाळेत. तू आपल्या मोटारीतून जात जा. जाताना हिला आपतीच्या शाळेजवळ सोडत जा आणि येताना बरोबर घेऊन येत जा. बरं झालं. बरं आपण आपल्या शाळेत जायचं. तुमच्या शाळेला बनत नाही वाटत. बाकी घंटा ठेवून तरी काय ऐकायला येत. हो पण मी बोललेले तुला कुठं ऐकायला आलं. मला छान बोलता येते. हा बा जा मी तुझ्या बहिणीला चांगलं शिकवी ना. साडेपाच वाजायला आले अजून कशी मुलं आली नाही. अगं आधी वाटतो
असे फारसे नाचायला लागले काय रे फार कुशी दिसते ही आज अगं हिने हिनीनं मास्तरांना मोराचं चित्र काढून दाखवलं जी तिच्या मास्तरने तिला चित्र काढायला शिकवायला सांगितले मुख्या माणसांना या गोष्टी लवकर येतात असं ते म्हणाले हो का मग आपण हिला चित्रकलेचे मास्तर ठेवूया बर म्हणजे मी गावे शिकेन हे चित्र काढायला शिकेल
भाडे वे चालली की मी घेऊन येतो. बरं लवकर ये हा. अवंतिका बाई मान्यांचा बंगला घेऊच का बाय. हो काय आहे बघायचं आहे. बार का आज होता इथे गंती आहे ना. मी खेड्यातला आहे बाबा. मला आदाण्याला काय करते त्यात. बर आई आई काय काम हा बघ तुझ्याकडे खेड्यातला पोर आला. काय काम आहे बाबा कोण तुम्ही. मी येरशीचा बाजी भोसले. शेतात कातर कामाचा धंदा करतो. गेल्या कार्तिक महिन्यात नाथाच्या जत्रेत माझी नात चुकली. सात सात महिने झालं शोध कुठे सापडली नाही. पोलिसांनी तुमचा पत्ता दिला. लेकर तुम्ही जतन केले. कुठे माझी मुलगी. इथे मुलगी वेगळी कोणी नाही. अरे माझ्या कर्मा आता कुठे शोधू मी माझ्या फारसाला. बाबा आई आबीला घेऊ नको. कोण आबी. आजोबा तुमची मुलगी आहे इथं. कुठे कुठे आहे ती. आबुरीला बोलाव ना. आई पण तुझ्या परत नाही ना देणार. नाही नाही बा जा बोलाव ना तिला. आई देव तुम्हाला उदंड धन संपत्ती देवते. माझ्या म्हाताऱ्याची काठी तुम्ही जतन केली. माझा मुलगा माझे सून देवा घरी गेली. तेवढाच मला आधार आहे. तेव्हा तिला तोंड दिलं नाही. पण ती आपल्या चिमुकल्या हातानं मला चालवते. आई माझी पोरगी मला परत द्याव. मी तुमच्या पाया पडतो. ठीक आहे बरं उठा उठा. चंपा आओ, अतर्जी की खोल के ले,
मन मरताना माझ्या तोंडात पाणी कोण घालील बाबा? जा जा बाबा मुलीला घेऊन. देव तुझा लेख म्हातारा करील माऊली. प्रीति तया पदा
बंधन आहे की बंधने तरीका मेरा नील मुरारी मेरा नील मुरारी वृक्ष बसो नये का तो बोलिया मुझे तो लाल या रामनगरच्या राजकन्या रोहिणी राजे यानंतर आपल्या शहरातील प्रसिद्ध तरुण गवई प्रसन्न कुमार माने यांचे गायन होणार आहे. आवाजाची देणगी त्यांना उपलब्ध आहे. लहान वयात त्यांनी गाण्याचा व्यासंग फार मोठा केलेला आहे. Ah!
थैंक्स सर, थैंक्स। कांग्रेस स्वर्गीय आवाज म्हणतात तो आज ऐकला मी। थैंक्स। कुमार साहेब, या रामनगरचा राजकन्या रोहिणी राजे। अच्छा, नमस्ते। या प्रसिद्ध डान्सर आहेत। मणिपूर मद्रास इथं राहून भारतीय नृत्यकलेचा त्यांनी अभ्यास केला आहे। आय सी, आपण ही कलावंत आहात तर। आपल्या समोर माझी कला काहीच नाही। उद्या ह्यांच्या नृत्याचा प्रोग्राम आहे। अच्छा, आपण अवश्य आलं पाहिजे। हा, येईल जरूर। अच्छा, नमस्ते। हॅलो, हा हा, ओळख ना काय येता। हा, या ना। हो, घरी जाईल। अच्छा, हो हो। आपल्याकडे पाहुणे पण येणार आहे, चहा पुन्हा करावा लागणार आहे। रोहिणी, रामसिंग जी, कुठे गेला होतास? फोन वाजला तो घ्यायचा कोणी? मासे आणायला गेलो होतो, उशिरा गेलो म्हणजे चांगले मिळत नाही। अरे पण घडी अडचण किती? अहो स्वयंपाकीण मोलकरीण सुद्धा घरी ठेवलेली आवडत नाही आबुताईला। तुमची सगळी सेवा हाताना स्वतःच करायची असते। वेळी आहे झालं। बघा रे माझे मकर बरसात मेघा। माझे मकरी बरसात मेघा, गात गात मल्हार गान, गात गात मल्हार गान, विसरून जा देह भान, विसरून जा देह भान, अनवाणी फिरतो, अनवाणी फिरतो, प्रिय सखीचा शोधा धीम झिम करी बरसात मेघा, धीम झिम करी बरसात मेघा। परी सुनी है सुरबनी, परी सुनी है सुरबनी, जला जरता जिम करी बरसात मेघा। थारांच्या मंडपात मिळालं
कडकडत कदन रे माजे मकारे रे माजे मकारे रे माजे मकारे रे माजे मकारे भारत माझ्याकडे कोणी आलं होतं का हो नाहीतर पाहुणे राजकन्या ती यायची आणि तुला त्याची तळ सुद्धा लागायची नाही केव्हा तुम्ही बसा ना आणखीन गाणं ऐकायला मिळणार असेल तर जन्मभर अशीच उभी राहील मी अरे म्हणजे माझं गाणं ऐकलं काय तुम्ही अर्थात म्हणून तर अशी गप्प मुक्यासारखी उभी राहिली मी चला ना बाथरूम मध्ये गाण्याची सवय आहे मला लहानपणापासून चला ना बसा तुमच्या घरातल्या माणसांना रोज गाण्याचा लाभ होत असेल नाही घरात माणसं कोणी नाहीत वडील लहानपणीच वाढले आई पण नुकतीच गेली एक बहीण आहे फक्त ही माझी बहीण बसा ना आपण मी यांना म्हणत होते की तुमच्या घरातल्या माणसांना रोज संगीताचं साम्राज्य भोगायला मिळत असेल नाही बाकी काश्मीरातील मेंढपाळांना गुलाबाचा वास देखील येत नाही म्हणतात आपण नाही वाटतं गाण्याचा व्यासंग केला पहिल्याच भेटीत बोलते माफ करा हा पण मला तुमचा हेवा वाटतो अशा भावाची बहीण होण्यासाठी कितीतरी जन्माची पुण्याई खर्ची घालावी लागली असेल नाही माफ करा हा आपण यांचा परिचय करून दिला नाही त्यामुळे संकोचल्यासारखं झाले त्यांना मी आपली वेड्यासारखी बोलत तर सुटले पण ह्या काहीच बोलत नाही ही मुकी आहे खरं हो मुकी आणि बहिणी पण अरे रे क्षमा करा मला आपली सखी बहिणी नाही पण सख्या बहिणीपेक्षा आईपेक्षा देखील अधिक माया आहे तिची माझ्यावर तरीस बरं चलते मी चहा थँक्स माझ्या नृत्याचं आमंत्रण द्यायला मुद्दाम आले होते रात्री 9:30 न चुकता यायचं तुमच्या भगिनीनं पण घेऊन या पण तिला नृत्यालयाला काहीच हरकत नाही मुक्यांना कळावी अशीच कला आहे ती बरं चलू मी काय हो ही पेंटिंग कुणाची तिचीच माझ्या बहिणीचीच अच्छा ते चित्र काढतात आबुली सहीची चित्र पाहिले असतील तुम्ही हो वाचले सुद्धा कुठेतरी त्यांच्याबद्दल त्यांना मला पर्सनल इन्व्हिटेशन दिले पाहिजे पण तिला सांगणार कसं तुम्ही डान्सर आहे मी मुद्रा अभिनय हे तर नित्याचे वैशिष्ट्य तुम्ही माझ नृत्य पाहायला या जुमा जुमा ती परिंदे
भावना सांगणारी ही कला अत्यंत थोर आहे आणि त्यातून तुमचा व्यासन त्याहूनही थोर आहे. नृत्याचा अभ्यास केल्याचं आज सार्थक झालं. बसा ना. बहीण कुठे आहे तुमची? ती मध्येच केव्हा तरी उठून गेली असावी. म्हणजे तुम्हाला माहित नाही? माझं लक्ष तुमच्या नृत्याकडे होत. खरंच भाग्यवान आहे मी. पण आम्ही कुठे भाग्यवान आहोत? परिषद संपली की तुम्ही निघून जाणार? नाही, राहणार आहे मी. असं? किती दिवस? आपण म्हणाल तितके दिवस. मग उद्या भेटाल? हो, केव्हा? कुठं? माझ्याकडे. आपण जाऊ कुठेतरी हिंडायला. जरूर. अच्छा, जाऊ. बहिणीची काळजी लागली होय ना? आयुष्यभर तिने माझी काळजी वाहिली,
मग मला नको का तिची काळजी व्हायला? कुमार, आयुष्यात बहीण आणि भाऊ एवढी दोनच नाती नसतात. अच्छा, आपण बोलू उद्या. येऊ मी सोडायला? नको नको, माझी गाडी आली ना. अच्छा, नमस्ते. रामसिंग, अबुली कुठे गेली रे? त्यांचं डोकं दुखत होतं म्हणून त्यांना घरी सोडून आलं. असं? डोकं दुखतंय? चहा घ्या म्हणजे बरं वाटेल. उमर साहेब, अबू ताईंचं डोकं दुखते, त्या सारख्या तळमळत आहेत. काय डोकं दुखते? जी कशानं? रात्रभर झोपत नाही त्या अलीकडे, हवा ही अशी पडलेली. डोकं दुखेल नाही तर काय होईल? रामसिंग जी, डॉक्टर तरी घेऊन ये. डॉक्टरना घेऊन येतो. आपण बर राहू दे रामसिंग, झोपतो.
अजून बरं नाही का यांना? नाही तसा तापीप काही नाही. अहो चित्र काढण्यासाठी रात्रभर जागत बसते आणि मग त्याने डोकं दुखतं. आता बरं वाटतं ना? बसा ना. हिला लहानपणासून फुलांचे फार हौस. चलताना फिरायला? कालच आपलं ठरलं होतं फिरायला. जाऊ का फिरायला? आलो हो कपडे बदलून. आता कळलं ना की बहिणीसाठी माझा जीव का तळमळत होते? फारच माया आहे तुमच्यावर. माया? खरं सांगू रोहिणी, आईची आठवण सुद्धा होऊ दिली नाही तिनं. आईच्या मायेने वाढवलं आणि बहिणीच्या प्रेमाने खेळवलं. मी वयाने वाढलो पण ही लहानच्या लहानच राहिली. जाऊ मी. तुम्ही काहीच बोलत नाही. काय बोलायचं? तुमचे स्वर ऐकले की मूक होतो माणूस. मला वाटतं तुमच्या बहिणीला यामुळेच मुकपण आलं असावं. तिचं सुख दुःख तुम्ही कसं विचारता? कुणाने असं? एका मुलीचं तुमच्यावर मनपूर्वक प्रेम आहे आणि तिला तुमच्याशी लग्न करायचं आहे. रोहिणी देवी? देवी नाही, नुसती रोहिणी. Yeah.
म्हणलात का? माझी बहीण वाट पाहत असेल. मी तुमच्या घरी फोन करते. नको नको, मीच फोन करतो. हा हा, वाट बघत बसल्यात. जेवायला येणार नाही? बरोबर, सांगतो त्यांना. येणार नाही जेवायला कुमार साहेब. माझ्या बरोबर चांदण्या कसाटी भूर पडलाय. अबोली माझी वाट पाहत असे. मी जेवल्याचे ती जेवत नाही आणि मला झोप लागल्याचे ती झोपत नाही. अच्छा कुमार, तुमच्या बहिणीला आवडेल ना पण? अगं माझं सुख त्या आपलं सुख मानित आली होती. कदाचित तिने ओळखला असेल सुद्धा. चल येतेस तिच्याकडे. नको बाई, लाज वाटते मला. तुम्हीच विचारा, मी पण माझ्या वडिलांना लिहिले. विचारतो, ती होकारी देईल. पण काय, तू एक वचन दिलं पाहिजेस. कसलं? माझ्या मुक्या आणि बहिऱ्या बहिणीला परकेपणा वाटेल असं तू वागता उभी गेली. नाही, तुमची नि माझी आवड आहे. तुम्हाला जे प्रिय ते मला प्रिय. अच्छा अच्छा,
जेवलीस का फोन केला तुम्ही तुला मग जेवली का नाहीस का भावाला बरोबर घेतल्याशिवाय जेवायचं नाही होय खरंच अजब माया आहे तुझी जगात कुणाच्याही भाग्यात असली बहीण नसेल ताई लग्न आधीच करवली नटली सर गुरुणीचा फोटो असं असं इथं विसरली होय ताई आई वडिलांच्या ठिकाणी आता तूच आहेस तू सांग ताई मी रोहिणीशी लग्न करू का अबोली असं काय करते काय तू वयाने मोठा आहेस जगातले अनेक गुन्हारे पावसारे तू काढलेस मला कडे खंड्यावर खेळवलंस तू सांग रामसिंग मी लग्न केलं तर अबोलीला दुःख होईल का नाही साहेब भावाचं लग्न होताना कुठलीही बहीण परवली म्हणूनच मिरवेल मग ती लढते का मी लग्न करू का असा प्रश्न केला तर तिला दुःख का होत लेकीच लग्न होताना आईला दुःख होत तसं दुःख असेल म्हणजे जे आपल्यापासून दूर जाणार त्याच वाईट वाटत आईला पण लग्न करून मी ना कुठे परक्या घेत जाणार आहे पण तुम्ही दुसऱ्याची तरी भाल ना तुम्हाला जग आहे मित्र आहे पण त्याला तुमच्याशिवाय दुसरं कोण आहे सारा जीव तुमच्यावर आहे त्यांचा तुम्ही दुसऱ्या कुणाचे तरी होणार असं वाटलं असेल त्या बुक्या जीवाला रामसिंग रामसिंग गाडी का कुमार बोले का नाही काय झालं कुमार रोहिणी मी लग्न करण्याने माझी बहीण दुःखी होणार मला विसरून जा पाहिलं ते स्वप्न समज सुखी ना नाही कुमार मी तुम्हाला जाऊ देणार नाही तुम्ही माझ्या हात माझ्या घरी थांबा कुमार कुठे तुमची बाई घरी चला मी पण येते Aí
विशेष हालचाल करू का नाही झालं? आयुष्यभर जे बोलू शकले नाही ते बोलायला आले आज मी तुझ्याशी। बोल ताई, तू बोलती झालीस मी मुक्यासारखा ऐकून घेईन। आज तू प्रीतीच्या आनंदात आहेस पण माझे दुःख दुःख फार मोठ। बहिरी आणि मुक्या माणसाला देखील भावना असतात कुमार, याची मला सतत जाणवत आहे। पुन्हा ताई म्हणालास, मी तुझी ताई नाही कुमार, ताई नाही। नाही कसे, मी तुला बहीण म्हणून घरी आणलं। पण मला ते कळलं नाही, कळलं ते पुढं। आणि एवढंच की तू माझे लाड करतोस। तुला आठवत लहानपणी खेळात मुक्की म्हणून माझ्याशी कोणी लग्न करे ना, तू केलंस। आणि माझ्या ओसाड मनात वेगळंच बीज रुजलं गेलं। ताई, माझ्या सहवासात आलेला तूच एकटा पुरुष, मला सारखं वाटायचं तू फक्त माझा आहेस। माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचा तुझ्यावर अधिकार नाही। तू जेव्हा जेव्हा मला स्पर्श केलास तेव्हा तेव्हा एक अबोध लहर माझ्या अंगातून निघून गेली। कपाळावर मुंडाळ्या चढवल्याचा भास झाला मला। ताई, हे पोलीस का सांगितलं नाही सगळे? कसं सांगू, आधीच या भावाला सांगता येत नाही, त्यातून मला तोंड नव्हतं, डोळ्यातले भाव तुला वाचता आले नाही। तू रोहिणीशी हसत होतास आणि आणि मी माझ्या सत्ता पत होते जरा तू ते करत होते। ताई, नाही रे, तू म्हणतोस त्या नात्याने इथे राहण्याची माझी योग्यता नाही म्हणून मी गेले होते, परत येणार होते। पण माझं मत एकदा तरी तुला कळावं म्हणून मी आले होते।
तू जाऊ नकोस ताई, पाहि तो रोहिणीला जाऊ दे, मला विवाहित आयुष्य नको, भावा बहिणींचं ते जग पुढे आहे ताई। पण मला माझ्या भावाला नपवताय ना मी। सारा अन्याय झाला ताई तुझ्यावर। मी अन्याय म्हणत नाही। मग तू जाऊ नकोस, संतापू नकोस। माझा संताप तुझ्यावर नाही, रोहिणीवरही नाही। मग माझं भांडण कुणाही माणसाशी नाही। तुझ्या आईने मला मातृप्रेम दिलं, तू मला बंधू प्रेम दिलं, रोहिणीने माझा योग्य तो मान ठेवला, माझ्यावर अन्याय केला तो परमेश्वरानं, मी त्याला जाऊन विचारणार आहे। मला काम दिलं नाहीस, तोंड दिलं नाहीस, तर मला या भावना आणि वासना तरी का दिल्यास? परमेश्वर या जगात नाही ताई। त्याच्या जगात जाऊन मी त्यालाच विचारणार आहे। मला निरोप दे, रोहिणीशी लग्न कर, सुखाने नंदा जाते। ताई ताई जाऊ नको, ताई जाऊ नको, जाऊ नको, ताई ताई रामसिंग रामसिंग आलो ताई, ताई जाऊ नको, ताई रामसिंग रामसिंग आलो तिला, रामसिंग आलो तिला, ती बस चालली आपू ताई। माझ्या साहेब दरवाजा बंद आहे, मी तिथं झोपलो होतो, इथं कोणी आलेलं नाही, मग मी काय पाहिलं काय ऐकलं? स्वप्नात हात झाला असेल तुम्हाला? नाही रे, स्वप्न नाही, नाही रामसिंग, ती माझ्याशी बोलली। मुक माणूस स्वप्ना वाचून कस बोलणार? अबोली बहिणीच्या प्रेमानं वेगळे झाले आहेत साहेब, कुठे गेल्या त्या कुणाला ठाऊ। हॅलो, राधानगर पोलीस स्टेशन, अबोलीत आहे, मुख्या होत्या त्या। काय अबोलीचा फोन? हॅलो, हो हो मी कुमारच बोलतोय। काय आत्महत्या? अबोलीला आत्महत्या केली? अबोली Bye.